नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गरिबीतून मोठा झालेला माणूस गरिबाला विसरला नाही असे उद्गार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी गुरुवारी काढले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त नावेखाडी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेका पक्षाचे कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध भारतीय जनता पार्टी लढा देत आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केली. पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेका पक्षाचे माजी सरपंच, आजी माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि त्यांचे असंख्य सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बाल्दी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचं औचित्य साधून रामकृष्ण हरीचा गजर करत 163 कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा गौरव करण्यात आला. खांदा कॉलनीमधील श्रीकृपा सभागृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला माजी मंत्री संजय भुईंगडे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी, भाजप अध्यात्मिक सेल जिल्हा संयोजक काशीनाथ पार्टी, उपमहापौर सीताताई पाटील, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची वाणी ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. अशा या साधू संतांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य असल्याचे प्रतिपादन केले. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्याची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. त्यावर येणाऱ्या हरकतींचा विचार करून ही प्रभाग रचना अंतिम करण्यात येईल. दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे सध्या 59 प्रभाग असून नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्या 66 असणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद मतदारसंघाची संख्या 7 वाढणार आहे, तर पंचायत समिती मतदारसंघाची संख्या 14 वाढली आहे. पूर्वीच्या 118 मतदारसंघात वाढ होऊन ती 132 होणार आहे. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार प्रभाग आणि त्यात समाविष्ट गावात राजकीय खलबत्ती सुरू झाली आहेत. सिडको आणि रेल्वेच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या 1782 कोटी खर्चाच्या नेरूळ उरण हा 27 किलोमीटर लांबीचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या नियोजित प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करून रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सप्टेंबर 2022 सुरू करण्यासाठी दिलेली डेडलाईन पूर्ण होण्यासाठी अद्याप 4 महिन्यांचा अवकाश आहे. मात्र सध्या तरी गतीने सुरू असलेले काम पावसाळ्यात मंदावण्याची शक्यता आहे, त्यामुळे डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 50 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या उरणकरांना नेरूळ उरण ते रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पाहावी लागते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे मार्गाला सुरुवात करण्यासाठी तब्बल 22 वर्ष वाट पाहावी लागली आहे. सुरुवातीला रेल्वे मार्गाचा अंदाजे खर्च 498 कोटी होता, मात्र सातत्याने झालेल्या कामाच्या विलंबामुळे कामाचा खर्च आता 1284 कोटींनी वाढून 1782 कोटींच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नेरूळ पाम बीच आगरी कोळी भवन सिग्नल ते TS चाणक्य करावे येथील सिग्नल दरम्यानच्या मार्गावर हप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तणावमुक्त वातावरण निर्माण व्हावे तसेच आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता सदर कार्यक्रमात झुंबा डान्स, योग वर्ग, सायकलिंग, स्केटिंग, चित्रकला, हस्तकला, टॅटू कला अशा विविध प्रकारच्या करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी, लहान मुलांनी सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय युवा मोर्चा पनवेल शहर आणि ग्रामीणतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिरास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला खरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ताकई रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला वर्ष होऊन गेले, मात्र काम अर्धवट राहिल्यामुळे रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्यावर वाहन चालकांची मोठी पंचायत होते, अपघातही घडतात. या भीतीने ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुन्हा पालिकेत जाब विचारण्यासाठी जाणार आहेत. ताकई रस्त्याच्या कामासाठी MMRDA ने 4,80,00,000 रुपयांचा निधी दिला आहे. ठेकेदाराने हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने पूर्वीपेक्षा आता रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एक वर्ष झालं तरी 20% काम पूर्ण झाले होते. अनेक महिने काम बंद असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. ठेकेदाराने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काम सुरू करत मधल्या काही पट्ट्यात काँक्रिटीकरण केले आहे. बाकी ठिकाणी खड्डे जैसे थे तसेच असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठल्यावर अपघात घडून वाहतूक कोंडी होऊ शकते. या गंभीर समस्येविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 6 आणि कर्जत पंचायत समितीच्या 12 गणांची रचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्या प्रभाग रचनेला आक्षेप असल्यास 8 जूनपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मार्च 2022 रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे, तर कर्जत पंचायत समितीच्या सदस्य मंडळाची मुदत देखील त्याच महिन्यात संपली आहे. मात्र OBC आरक्षणामुळे लांबलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून राबवण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत तालुक्यात 2017 सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे कळंब, पाथरज, उमरोली, नेरळ, सावेळे आणि बीड बुद्रुक असे 6 गट कायम ठेवण्यात आले आहेत, तर त्या गटामधील समाविष्ट ग्रामपंचायती या देखील कायम आहेत. तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून त्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 2017 कायम ठेवण्यात आल्या आहेत. नमुना प्रभाग रचनेच्या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नेरळ शहर आणि रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या माथेरान नेरळ कळंब या राजमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते धामोते या भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. गेले 5 महिने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे, मात्र अत्यंत संथ गतीने रस्त्याचं काम केलं जात असल्याने स्थानिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल आणि रस्त्याच्या दर्जाबद्दल संशय व्यक्त केला आहे. दरम्यान रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने नेरळ कळंब ही एसटी सेवा बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. 2021 या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर तब्बल 2 महिने रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले नव्हते. शेवटी स्थानिकांनी जोरदार आवाज उठवल्याने ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले होते.
प्रत्येक गावात पाण्याचा स्रोत शोधून तेथे त्या गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. किरण पाटील यांनी दिली. डॉ. किरण पाटील यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला पिण्यास योग्य पाणी देण्याचा प्रयत्न आहे. गावातच पाण्याचा स्रोत शोधून त्यावर पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. ज्या विहिरी व तलाव गाळाने भरल्या आहेत त्या गाळातील गाळ उपसून विहिरी व तलावांची खोली वाढवून या जलस्रोतांवर त्या गावासाठी पाणी पुरवठा योजना राबवण्याचा विचार आहे. तसेच जी गावे अतिदुर्गम आहेत तेथे झिंक टँक लावून पाणी पुरवठा करण्याचा मनानस असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. दरम्यान पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे योजना राबवण्यात अडचणी येतात. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत काम करणे हे आव्हान आहे, अशी खंतही डॉ. किरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. गेले काही दिवस अलिबागमध्ये सिंगिंग स्टार्स कॅरोके स्टुडिओत भरणारी मैफिल चांगलीच चर्चेत होती. या स्टुडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गाण्याच्या स्पर्धेत कोण होणार व्हॉइस ऑफ अलिबाग याची सर्वांना उत्सुकता होती. नुकताच झालेल्या अंतिम फेरीत अलिबाग नजीक बेलीगावचा तरुण गायक विनय नरेश निवारेकर याने व्हॉइस ऑफ अलिबाग होण्याचा मान मिळवला. त्याचा 10,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्रक आणि चषक देऊन सन्मान करण्यात आला. सिंगिंग स्टार्स कॅरोके स्टुडिओचे सर्वेसर्वा राजेंद्र बोराडे आणि आशा बोराडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांचा मुलगा अभिजित याने पडद्यामागची भूमिका भक्कमपणे पार पाडली. बोराडे यांचा मित्र परिवार, हितचिंतक आणि स्टुडिओ मेंबर यांनी मोलाची साथ देऊन ही गायन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेची पहिली फेरी 22 मे रोजी तर दुसरी फेरी 28 मे रोजी स्टुडिओमध्ये पार पडली. अंतिम फेरीसाठी 3 गटातील 29 स्पर्धक निवडण्यात आले होते. रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीजन फोरम ट्रस्ट आणि नवीन पनवेल येथील आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने गुरुवारी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 43 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. रोहा येथील श्री धावीर देवस्थानच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या प्रारंभी काश्मीरमधील शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी रोहा तालुका सिटीझन्स फोरम अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, दिलीप वडके, श्रीकांत ओके, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, महेश सरदार, राजेंद्र जाधव, संदीप सरपळे यांच्यासह डॉक्टरांनी तपासणीचं काम पाहिले. तर शिबिराच्या आयोजनासाठी नवीन पनवेल येथील आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले. या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसारवे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचा पाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या 4,73,00,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, गटारे बांधणे, जलवाहिन्या टाकणे यासारख्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या 3rd पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. तसेच पायाभरणी समारंभादरम्यान पंतप्रधान 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 1,406 प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संलग्न माहिती आणि तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, औषधोत्पादन, पर्यटन, संरक्षण आणि अवकाश,
हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या समारंभाला देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार.